आता चिंता नाही कर्जाची, महिन्यात नाही काही दिवसात नाही तर फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, आधार कार्ड आणि पॅन कार्डवर 3 मिनिटात लोन। वैयक्तिक लोनची सुविधा, विना तारण विना जामीन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही। 1,000 ते 15 लाखापर्यंत लोन, कमी कागदपत्रे, शिवाय पगार स्लिपचीही गरज नाही, फक्त 3 मिनिटात त्वरित लोन। सोबत पॅन कार्ड, आधार कार्ड आणि तुमचे बँक पासबुक आवश्यक आहे। SBI, RBL बँक, ॲक्सिस बँक, ICICI बँक, कोटक महिंद्रा बँक, HDFC बँक आणि येस बँक यापैकी आपले खाते कोणत्याही बँकेत असल्यास फक्त 4 ते 5 दिवसात आपली रक्कम जमा। इंडिया बुल्स कन्झ्युमर फायनान्स, 3 मिनिटात त्वरित लोन। देवरे ट्रेड अँड इन्व्हेस्टमेंट सर्व्हिसेस, पत्ता सावतावाडी कॉम्प्लेक्स 80 फुटी रोड, धुळे। प्रोप्रायटर राहुल आबा देवरे। मोबाईल 94216-17826 आणि 75887-37526। दिवाळी सणाच्या निमित्ताने आग्रा रोडवर नेहमीच वाहतुकीची कोंडी होते, नागरिकांना पायी चालणे देखील कठीण होते। या पार्श्वभूमीवर या रस्त्यावरील वाहतूक सुरळीत राहावी म्हणून शहर वाहतूक शाखेतर्फे रस्त्यावर विक्री होत असलेल्या हातगाडी धारकांवर कारवाई करण्यात आली। तसेच शेकडो हातगाड्या मालासकट जप्त करून शहर वाहतूक शाखेच्या आवारात उभ्या करण्यात आल्या आहेत। शुक्रवारपासून दिवाळीच्या उत्सवाला सुरुवात झाली। या सणानिमित्ताने धुळ्यातील आग्रा रोडवरील बाजारात नागरिकांची प्रचंड गर्दी होत असते। या पार्श्वभूमीवर हातगाडीधारक छोटे मोठे व्यवसाय करून आपला उदरनिर्वाह करीत असतात। एकीकडे या रस्त्यावर दुकानांच्या समोर हातगाडीधारक आपला व्यवसाय करतात, त्यामुळे रस्त्यावरील वाहतूक खोळंबते, नागरिकांना रस्त्यावरून पायी चालणे कठीण होते। म्हणून दिनांक 25 ऑक्टोबर रोजी शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शेकडो हातगाड्या धारकांवर कारवाई केली। विविध प्रकारच्या व्यवसाय करणाऱ्या हातगाड्या पकडून शहर पोलीस वाहतूक शाखेच्या आवारात जमा करण्यात आल्या आहेत। हातगाडी धारकांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे। धुळे शहराचे नवनिर्वाचित आमदार फारुक शहा यांनी शुक्रवारी सकाळी पदाधिकाऱ्यांसह शहरातील पक्षाच्या प्रमुखांची भेट घेतली। त्यानंतर शहरातील महापुरुषांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले। तेथून आमदार शहा यांनी मध्यवर्ती बसस्थानकात कामगार संघटनेच्या आंदोलनाला भेट देऊन तेथील पदाधिकाऱ्यांबरोबर चर्चाही केली। कर्मचाऱ्यांची भूमिका समजून घेतल्यानंतर शहा यांनी त्यांचे निवेदन स्वीकारले, यानंतर समस्या सोडवण्याचे आश्वासनही दिले। यावेळी काही कर्मचाऱ्यांनी पुष्पगुच्छ देत त्यांचा सत्कार केला। यावेळी त्यांच्या समवेत IMM चे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। मी विभागीय अध्यक्ष कामगार संघटना दीपक पांडव, धुळे विभाग। या वर्षी शासनाने ST कर्मचाऱ्यांची दिवाळी ही अंधारात ठेवलेली असून फक्त ₹2500 वर बळवण केलेली आहे, ती सुद्धा अद्यापर्यंत मिळालेली नाही। फक्त डिक्लेअर जाहीर केलेली असून
ती अद्याप कर्मचाऱ्यांना मिळालेली नाही, तरी शासनाच्या निर्णयानुसार 3% महागाई भत्ता थकबाकीचा 1 जानेवारीपासून त्या देय होता, तो पण अद्यापर्यंत दिलेला नाही. या पगारात देण्याचे कबूल केलेलं आहे परंतु दिलेला नाही. शासन निर्णयाप्रमाणे 12,500 रुपये सण उचल देणे गरजेचे असताना 10,000 रुपये दिले. 2019 वेतनामध्ये देणे कबूल केले आहेत 2,500 रुपये. और ऑक्टोबरमध्ये पगार हा दिपोळीसाठी 8 दिवस मागच्या दिपोळीसाठी सुद्धा अगोदर दिला होता, तरी यावर्षी मिळालेला नाही. रखडलेला कामगार करार हा अद्याप पूर्ण केलेला नसून दिलेले आश्वासन देखील पूर्ण केलेले नाही. कर्मचाऱ्यांच्या अन्यायकारक मागच्या संपाच्या वेळेस शिक्षा केलेल्या आहेत, त्या रद्द व्हाव्यात. नवीन जी प्रवाशांनी पसंती केली लालपरी आहे ती नवीन खरेदी करावी. ती 5 वर्षात या शासनाने एकही गाडी आतापर्यंत खरेदी केलेली नसून प्रवाशांना बळजबरीने शिवशाहीवर जाणे भाग पाडतायत. तरी जे जनतेने आणि प्रवाशांनी पसंत केलेली गाडी आहे ती नवीन खरेदी करावी आणि जनतेला पण सोयीस्कर वाहतूक होईल अशाप्रमाणे निर्णय घ्यावा. अशा कामगारांच्या प्रलंबित विविध आणि अडचणींसाठी संघटनेने आज निदर्शने आंदोलन केलेले आहे. तरी आता याची जर शासनाने दखल घेतली नाही तर यापुढे भव्य आणखी आंदोलन तीव्र करण्यात येईल, याची शासनाने दखल घ्यावी. नवीन येणाऱ्या सरकारने सहकार्य करावे ही आमची कर्मचाऱ्यांची अपेक्षा आहे. शासन दरबारी आम्ही तुमच्या मागण्यांबद्दल नक्की मांडणी करू आणि तुमचे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करू असे आश्वासन आम्हाला नवनिर्वाचित आमदारांनी दिलेले आहे. शेवटी पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. दिवाळी निमित्ताने विविध आकाराच्या पंत्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध. लक्ष्मी पूजनासाठी लक्ष्मी मातेच्या मूर्त्या उपलब्ध, यंदा किमतीत 5% झाली वाढ. अग्रा रोडवरील हातगाडी धारकांवर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी केली दंडात्मक कारवाई. आणि नवनिर्वाचित आमदार फारुख शाह यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला भेट देऊन केली चर्चा. याबरोबर सिटी चॅनल बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूया बातमीपत्राच्या पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.